रामकृष्ण हरी माऊली। आता आपण पुढच्या ओव्यांकडे वळूया। मागील व्हिडिओमध्ये आपण 25 ओव्या पूर्ण केल्या होत्या, आता 26 ओव्यापासून सुरुवात करूया। का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहनी, नातरी अमृत रस स्वादिनी रस सकळ। समुद्राच्या स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते असा येथे याचा अर्थ होतो। तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो। त्याप्रमाणे श्री गुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे आहे। त्याचसाठी मी श्री गुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले आहे, कारण मला माझ्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सहकार्य करणार आहेत। त्यांच्या इच्छेशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही। आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुकास जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुणचे। श्री गुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली, अशा महाभारताची खोल विचारांची भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका, जिचे मी कथन आता आपल्यासमोर करणार आहे। आणि ही चमत्कारांची खाण आहे, किंवा विचाररूपी वृक्षांचा बगीचा आहे। ना तरी सर्व सुखाची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुराब्धी परिपूर्ण आहे। अथवा ही कथा सुखांचे उगमस्थान आहे असं आपण म्हणू शकतो। अनेक सिद्धांताचा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे। की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळपीठ, शस्त्र जाता वसवट अशेषांचे। किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही सर्वश्रेष्ठ आहे। ना तरी सकळ धर्मांचे माहिर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे। किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, जिव्हाळा म्हणजे प्रेम आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रूपरत्नांचा जामदारखाना आहे। नाना कथारूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती, अविष्कारोनी महामती व्यासाची। अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरण पाहून सरस्वती या कथेच्या स्वरूपाने त्रिजगतात जणू काही प्रकटच झाली आहे। म्हणून हा काव्य रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा झाला आवो रसाळपणाचा। म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे। या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे। देवींची आईका आणिक एक, येथूनी शब्दश्री सच्छास्त्रिक, आणि महाबोधी कोवळीक दुणावली। त्याचप्रमाणे याची आणखी एक महती ऐका, यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे, त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे। एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखांचे येथ। येथे या महाभारत ग्रंथामध्ये चतुर्ता शहाणी झाली आहे, तत्वांना गोडी आली आहे, आणि सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले आहे, संतुष्ट झाले आहे। माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले। गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला आहे। येथ कळाविधपण कळा, उण्यासी प्रताप वागळा, म्हणोनी जनमे जयाचे अवलीळा दोष हरले। येथे कलांना कुशलता प्राप्त झाली आहे, पुण्याला विशेष तेज चढले आहे, व म्हणूनच महाभारताच्या पठणाने जन्मेजयाचे दोष हरले आहेत। आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणांसगुण पुणांचे बिक बहुवस येथ। आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे, आनंदाला विशेष मनोहरता आली आहे, त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे। भानुचेनी तेज ढवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व। सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याचप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व हे अतिशय शोभून दिसते आहे। का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुर वाढले अर्थ जात। की उत्तम जमिनीत जे पी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याचप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत। ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे ढवळत सकळ। अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने व सर्व गोष्टी उज्ज्वल स्पष्ट झाल्या आहेत। की प्रथम वयसा काळी
लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी। किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो त्याचप्रमाणे ही भगवद्गीता शोभून दिसते। ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आदिला पासवनी अपाडे जियापरी। किंवा बगीचाच्या वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते त्याचप्रमाणे ही भगवद्गीता इथे खाणीप्रमाणे उघडत आहे। नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी। अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते डोळ्यात भरत नाही पण त्याच लगडीचे दागिने केल्यावरती जसे सोने आपले निराळे सौंदर्य रूप दाखवते त्याचप्रमाणे ही भगवद्गीता इथे शोभते आहे। तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपणे पातले ते जाणून काय आश्रियले इतिहासी। त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय पूर्वीच्या कथनकांनी भारताचा आश्रय घेतला। नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी वधरुनी आंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली। अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतात प्रवेश केला। म्हणवनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय। एवढ्या करता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते। म्हणजेच व्यासांचा नंतर झालेला कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून उसण्या घेतल्या असतील असे इथे आपण सांगू शकतो। ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया। अशी जगात सुरस्त म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितले। जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारी जो। ऐका हे महाभारत अद्वितीय उत्तम अति पवित्र निरुपम आणि श्रेष्ठ कल्याणाचे ठिकाण आहे। आता भारत कमळ परागु गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी। जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे।